मी अमिता तुमचं स्वागत करते अमितास इन्स्टंट रेसिपीज या माझ्या चॅनलवर। आज आपण एक सारस्वत ब्राह्मण ह्याचा एक ट्रेडिशनल असा तिथला एक रेसिपी मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। ते आमच्या घरात खूप सगळ्यांना आवडते आणि मी बनवत असते, तर तेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्या पदार्थाचं नाव आहे भेंडा सासम, म्हणजे हे भेंडीचं कोशिंबीर किंवा ह्याला रायताचा एक प्रकार आहे, हे कोशिंबीरीचा प्रकार आहे। आता त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इथे तुम्हाला कवळं असं छोटं बघून भेंडी घ्यायची आहे, स्वच्छ धुवून भेंडी घेतलेली आहे। 4 ते 5 टेबलस्पून तेल आहे माझ्याकडे, तेल घेतलेलं आहे। इथे मी मोहरी घेतलेली आहे जवळपास 1 टीस्पून, 2 हिरव्या मिरच्या, तिखट मिरच्या आणि थोडं कढीपत्ता, चवीपुरतं मीठ, चवीसाठी मीठ, आणि 1 वाटी खवलेलं नारळ घ्यायचं आहे। उभं आणि आडवं 2 वेळा याला कट करायचं आहे, आणि असं काप कट करू ना, असं याला छोटे छोटे याचे चिरायचे आहे। याला हे बघा, हे असंच सर्व भेंडी आपल्याला चिरून घ्यायचं आहे। आता आपण एक कढई घ्यायची आहे, त्यात आपण 4 टेबलस्पून तेल घेऊया, तेल थोडं जास्त घ्या। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मोहरी घालूया, टीस्पून मोहरी, ह्याच्यामध्ये आपण करतात ना, आता ह्याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालूया, आता हे झाल्यानंतर हे जे आपण कापून घेत छोटा बारीक चिरून घेतलेली जी भेंडी आहे ते घालूया। एक 2 ते 3 मिनिट आपण याला परतून घेऊया, थोडं मऊ होऊ द्या। भेंडी बारीक चिरलेले असल्यामुळे हे लवकर होणार, थोडंसं आपण फ्राय करून घेऊया 2-3 मिनिटं। 1 वाटी खोबरं, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं चिंच आणि थोडं मीठ आणि पाणी घालून एक हा वाटून घेतलेलं आहे। आता ह्यात हे आपल्याला भेंडी घालायचे, मिक्स करायचं छान। बघा तयार आहे कोंकणी रेसिपी सारस्वत ब्राह्मण स्टाईल चं ट्रेडिशनल असं भेंडा सासम, म्हणजे भेंडीचं रायतं किंवा कोशिंबीर। हे बघा, आता हे तुम्ही नक्की करून बघा आणि कसं झालं ते मला सांगा, कमेंट बॉक्समध्ये सांगा कसं झालं म्हणून।